संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आत्ताच्या क्षणाच्या दहा मोठ्या बातम्या महाराष्ट्रात दिवाळीपूर्वीच दिवाळी बारा मोठे निर्णय झाले उद्यापासून पूर्ण राज्यभरात लागू महिलांसाठी दोन मोठे निर्णय तर शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठा निर्णय तर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय राज्यात ज्यामुळे दिवाळीपूर्वीच दिवाळी साजर होत आहे प्रचंड मोठा लाभ सर्वसामान्य माणसाला मिळणार आहे आत्ताच्या क्षणाच्या दहा मोठ्या बातम्या आज आपण जाणून घेणार आहोत तर पहिली बातमी बदलापूर शाळेतील अल्पोईन मुलीवर अत्याचार प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे दोन चिमुरड्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेला एन्काउंटर झाल्याची माहिती समोर आली आहे जीपमधून नेत असताना अक्षयने रिव्हॉल्व्हर हिसकावली आणि पोलिसांना प्रतिकृत्य दाखल गोळीबार केला या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर या गोळीबारामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत असंही समोर आलेलं आहे पुढची बातमी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींची दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे येत्या एकोणतीस तारखेला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दल माहिती दिली लाडक्या बहिणीच्या संदर्भात दुसरा अतिशय महत्त्वाचा निर्णय एकोणतीस सप्टेंबरला तिसरा हप्ता येणार ज्यामध्ये आत्तापर्यंत एकही रुपये आला नसेल अशा महिलांना साडेचार हजार रुपये म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीनही पैसे येतील तर सप्टेंबरमध्ये ज्यांनी चोवीस सप्टेंबरपर्यंत अर्ज केलेला आहेत अशा सर्व महिलांना पैसे त्या ठिकाणी येणार आहेत अतिशय आनंदाची बातमी दिवाळीपूर्वी दिवाळी साजरी होत आहे तिसरी अतिशय महत्त्वाची बातमी सरपंच आणि उपसरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे शेतकऱ्यांसाठी तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यांचीही दिवाळीपूर्वी दिवाळी साजरी होत आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली त्याचबरोबर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या पदाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसंबंधी अतिशय महत्त्वाचा महत निर्णय आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आठवा वेतन आयोग यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी दिवाळी गोड होण्याची शक्यता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात वाढ करण्याची तयारीत असून केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून मूळ वेतनात वाढ करण्याची मागणी करत होते पण मात्र आता कर्मचाऱ्यांची ही मागणी दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा विचार आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये खूप मोठा जल्लोष आहे मात्र आता कर्मचाऱ्यांची ही मागणी दिवाळीच्या आधीच पूर्ण करण्याचा सरकारचा विचार असून केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात अनेक बदल करण्यात आले असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीपर्यंत वाढीव पगार मिळू शकतो शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठी अपडेट सोबत रेशन कार्डच्या संदर्भात देखील एक आनंदाची बातमी आहे शेतकरी राजा आहे सरकारच्या पी एम किसान सन्मान योजनेचा अठरा अठरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे या योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी मिळतो जून महिन्यात या योजनेचा सतरावा हप्ता देण्यात आला होता त्यानंतर आता पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात योजनेचा पुढचा हप्ता देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे मीडिया रिपोर्टनुसार ऑक्टोबर महिन्यात कधीही केव्हाही म्हणजे दिवाळीच्या आधीच तुम्हाला या योजनेचा हप्ता दिला जाऊ शकतो या योजनेत बारा कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे अशी माहिती समोर आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची देखील दिवाळी अतिशय गोड होणार आहे दिवाळीच्या आधीच दिवाळी त्या ठिकाणी होणार आहे रेशन कार्ड धारकांसाठी देखील एक मोठी आनंदाची बातमी आहे सोबत एक धक्कादायक निर्णय देखील रेशन कार्डच्या बाबतीत आहे सोबत गॅस डिझेल पेट्रोलच्या संदर्भात देखील एक मोठा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तो आपण जाणून घेऊच जो ऐकून तुम्हाला अगदी धक्का बसेल पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी यांनी अधिकृतपणे जाहीर केले की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित एकत्रित प्राथमिक परीक्षा दोन हजार चोवीस आता एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे एम पी एस सीची नागरी सेवा राजपत्रित एकत्रित प्राथमिक परीक्षा एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे कृषी सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे एमपीएससी धारकांना खूप मोठी आनंदाची बातमी सोबतच पेट्रोल डिझेल आणि राशन कार्डच्या संदर्भात अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील महिलांना दिवाळीपूर्वीच खुशखबर महाराष्ट्रातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती मोहोळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेमध्ये अजित पवार बोलत असताना म्हणाले की एकदम पारदर्शक कारभार आहे भारद भ्रष्टाचाराची भानगड नाही असे अजितदादा पवार म्हणाले त्यामुळे आता महिलांना ला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सोबतच शेतकऱ्यांसाठी आणखी गोड बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिली दिवाळीपूर्वीच गोड बा बातमी चुनावी जुमला नाही आउट डेटेड झालेल्या योजना बंद करून चांगल्या योजना आणायच्या आहेत जरी मी मुंबईला राहत असलो तरी माझी ऊसाची शेती पोल्ट्री फार्म दुधाची डेअरी आहे शेतकऱ्यांसाठी पुढचं बिल द्यायचं नाही मागचंही द्यायचं नाही पुढील पंधरा दिवसाच्या आत पुढच्या मागच्या बिलावर शून्य होणार आहे तुम्ही मायवती सरकारांना पुढील पाच वर्ष बिल द्यावं लागणार नाही हा दादांचा वाद आहे असं आव्हानही दिलेलं आहे लाईट बिलाच्या संदर्भात अतिशय महत्वाची घोषणा अजितदादा पवार यांनी केली ज्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड झालेली आहे सोबतच शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खूप गोड बातमी राज्य सरकारनं अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीस सप्टेंबर रोजी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत यामध्ये एकूण अठरा जिल्ह्यांसाठी अवकाळी आणि अतिवृष्टीचा मदत दिली येणार आहे यामध्ये यवतमाळ बुलढाणा चंद्रपूर पुणे सातारा सोलापूर सांगली गोंदिया लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे राय रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा निधी हा होणार आहे हवामानासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे काही दिवसाच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात चार दिवस मुसळधार पाऊस काही दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे हवामान विभागाने राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवला आहे मुंबईमध्ये चोवीस ते एकोणतीस सप्टेंबर असे पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे सूचना लक्षात घेणं गरजेचं आहे विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढची बातमी येत आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात आचारसंहिता जारी जाहीर होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राबरोबर झारखंड विधानसभेची निवडणूक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींची घोषणा कधी होते याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागून आहे पण लवकरच याची घोषणा होणार असून महाराष्ट्रात त्या ठिकाणी निवडणुका होणार आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षांच्या तारखामध्ये बदल केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी सी टी ई टी परीक्षाच्या तारखामध्ये काही कारणामुळे बदल केले जाईत यापूर्वी जाहीर केलेल्या वेळपत्रकानुसार डिसेंबर सतरातील सीईटी टी सी टी ई टी परीक्षा एक डिसेंबर रोजी होणार होती अधिकृत सूचनेनुसार ही परीक्षा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर रेशन कार्डच्या संदर्भात देखील एक अतिशय आनंदाची बातमी की आता तांदूळाऐवजी नऊ जीवन आवश्यक वस्तू मिळणार आहेत तांदूळ वजा करून अगदी मसाल्यापर्यंत म्हणजे अगदी तुम्हाला रवा किंवा त्या ठिकाणी म्हणजे भरपूर गोष्टी त्यामध्ये मिळणार आहेत त्याची लिस्ट देखील त्यावर्षी व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर नऊ वस्तू तुम्हाला तांदळाऐवजी मिळणार आहे ज्यामुळे रेशन कार्ड धारकांमध्ये देखील आनंदी आनंद आहेत या होत्या अतिशय महत्वाच्या काही बातम्या कसा वाटला व्हिडिओ चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका धन्यवाद